रोज चलाक जा बारीक जाशी बाय। सकाळी 6 वाजता उठून आता आम्ही चाललोय देवबाग वरून मालवणला। आज मला सूरज घेऊन आलाय माशांचा लिलाव दाखवायला। मी मासे खात नाही पण मला लिलाव बघायला मजा येते। बस झालं जास्त काहीतरी पण कोणत्या साईडला जाऊया मालवण मध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी माशांचा लिलाव होतो। सकाळी म्हणजे 6 ते 8:30 पर्यंत आणि संध्याकाळी पण अप्रॉक्स त्याच टायमिंगला 5:30 नंतर। इथे तुम्हाला खूप ताजे मासे मिळतील, ताजे मासे स्वस्त मिळतील, पण सीझनचा जो टाईम असतो जेव्हा टुरिस्ट येतात तेव्हा हे मासे स्वस्त नसतात। इथे अशा या बर्फाच्या गाड्या उभ्या असतात ज्या बर्फ जे मासे लोक घेतात ते त्या बर्फामध्ये टाकून नंतर बाहेर मार्केटला विकायला पण जातात। इथे बोटने जे मासे येतात ते पहिले इथे येतात। नाही चावत मॅडम असं 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 नाही चावत मी नका लावले असा उलटा कर त्याचा फेस दाख म्हणजे असा हा काही लोक कोकणात येतात ज्यांना भरपूर मासे खायचे असतात अशा वेळेला त्या लोकांनी इथे यायचं मासे विकत घ्यायचे आणि गावात कोणालाही तुम्ही विचारलं तरी लोक बनवून देतात। किंवा ज्या होमस्टेमध्ये तुम्ही राहायला आहात किंवा ज्या हॉटेलमध्ये तुम्ही राहिला तिथे तुम्ही विचारू शकता की जर आम्ही मासे आणून दिले तर तुम्ही बनवून द्याल का। अप्रॉक्स 300 to 350 पर केजी मासे बनवून देण्यासाठी ते चार्ज करतात पण मासे तुम्हाला साफ करूनच आणून द्यायला लागतील कारण त्या क्लीन करण्याचे चार्जेस वेगळे असतात। जिथे हा लिलाव चालू असतो त्याच्याच एका बाजूला तुम्हाला काही लोक बसलेले दिसतील जे मासे कट करत असतात ते तुम्हाला मासे कट करून क्लीन करून व्यवस्थित देतात। ते लोक मासे विकत नसतात तिथे ते फक्त क्लीन करण्यासाठीच बसलेले असतात तर त्यांच्याकडून तुम्ही तुम्हाला हवे तसे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही फिश कट करून घेऊ शकता आणि नंतर कोणालाही ते बनवून देण्यासाठी विचारू शकता। इथे जे छोटे बोटवाले आहेत ते सुद्धा स्वतःचे मासे आणून डायरेक्ट इथे सेल करतात त्यामुळे ते पण तुम्हाला इथे कमी रेटमध्ये मिळतील। सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा हे लिलाव चालू असतो तेव्हा एका बाजूला असं ऑक्शन चालू असतं जे मोठमोठे बोटवाले असतात ते आपल्या माशांचं ऑक्शन करत असतात आणि एका बाजूला छोटे लोक सुद्धा स्वतःचे मासे आणून डायरेक्ट स्वतः सेल करतात। जर तुम्ही मालवण देवबाग तारकर्लीच्या आसपास फिरायला आलाय आणि तुम्हाला मासे जरी विकत घ्यायचे नसतील तरी सुद्धा जाऊन हे एकदा एक्सपिरियन्स नक्की करा।
आत्ता जिथे मी उभी आहे त्या बीचला दांडी बीच म्हणतात. ही दांडी किनारपट्टी आहे. दांडी हा एक गाव आहे इथे आणि याच्या समोरच सिंधुदुर्ग किल्ला आहे. तर ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरचीच किनारपट्टी जिथे हा फिश ऑक्शन चालू असतं. तर तुम्ही येऊन किनाऱ्यावरनं सकाळी येऊन फिश ऑक्शन एक्सपिरियन्स करून झाल्यानंतर किनाऱ्यावरून सिंधुदुर्ग किल्लासुद्धा बघू शकता. आणि जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघायला जायचं असेल तर ऑक्शन बघितल्यानंतर तुम्ही मग किल्ला बघण्यासाठी बोट पकडून किल्ल्यावरसुद्धा जाऊ शकता. ऑक्शन सकाळी असतं आणि संध्याकाळी असतं. पण हे जे मालवण फिश मार्केट आहे, मालवण मच्छी मार्केट, एक मिनिट मी नीट दाखवते तुम्हाला. इथे बाकीच्या वेळेत मासे मिळतात ऑक्शन संपल्यानंतर आणि संध्याकाळच्या ऑक्शनच्या आधी इथे रिटेलमध्ये तुम्हाला फिश मिळतील. कारण येऊ येऊ करत पण माझा व्हिडिओ काढले आहेत. थँक्यू. आम्ही खूप सकाळी आलो होतो. किती वाजता असतो लीला? 6 वाजल्यापासून असतो. 6:30 ला चालू होतो. आम्ही परत येऊ इथे. आज थोडं मासे कमी होते. परत येऊ तेव्हा परत